नमस्कार, टिळक नगर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल डोंबिवली। इयत्ता पहिली विषय इतिहास, मी सौ सुलोचना गोरे चौधरी। मुलांनो, आपण मागे तुम्हाला आवडणारी चिवताई चिवताई दारूवर ही गोष्ट ऐकली। ही गोष्ट तुम्हाला आवडलीच ना? तर आज आपण तुमच्यासाठी गोष्ट क्रमांक 11 मूर्ख पोकट ही गोष्ट घेऊन आलेली आहे। चला तर मग पाहूया। एका जंगलात एक विहीर होती। एकदा एक कोल्हा त्या विहिरीत पडला। कोल्ह्याला विहिरीच्या बाहेर येता येत नव्हते। तो खूप प्रयत्न करू लागला विहिरीच्या बाहेर येता यावे म्हणून। कोल्ह्याने खूप उड्या मारल्या पण काहीच उपयोग झाला नाही। काही वेळाने एक बोकड तिथे आले। त्याने विहिरीत डोकावून पाहिलं। पाहतो तर काय, मुलांनो विहिरीत कोल्हा आहे। बोकड म्हणाला, अरे कोल्होबा, तू विहिरीत काय करीत आहेस? कोल्ह्याचा स्वभाव माहिती ना, लबाड। मुलांनो, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगवेगळा असतो। आता कोल्हा म्हणाला, बोकड दादा, मी पाणी पीत आहे। पाणी किती गोड आहे। बोकड स्वभावाने पोळा आहे ना। आणि त्याला तो म्हणाला, खरंच? कोल्हा म्हणाला, तू विहिरीत ये आणि पाणी पिऊन बघ। बोकडाने कोणताच विचार केला नाही। बोकडाला कोल्ह्याचे म्हणणे खरे वाटले। लगेचच बोकडाने विहिरीत उडी मारली। बघा हा मुलांनो, संत पाण्यात एखादी वस्तू पडली की तरंग उठतो। तुम्ही गावी गेल्यावरती बघा, आपलं तलाव असतो आणि तलावामध्ये दगड मारला की त्याच्या बाजूने कसा तरंग बाहेर येतो। लगेचच मुलांनो काय केलेलं आहे, आपल्या बोकडाने विहिरीत उडी मारली। आणि मुलांनो, पोटभर पाणी बोकड प्यायला। आता बाळांनो, बोकड आत्ता विचारतोय कोल्होबाला, कोल्हे बुवा, आता बाहेर कसं पडायचं? खरं पाहता बोकडाने अगोदरच विचार करायला हवा होता विहिरीत उडी मारण्या अगोदर। कोल्हा म्हणाला, आणि कोल्हा कसा आहे, आपला लबाड आहे। बोकड दादा, मी तुझ्या पाठीवर चढतो, बाहेर पडतो, मग मी तुला बाहेर ओढून घेतो। बोकड म्हणाला, ठीक आहे। कोल्हा बोकडाच्या पाठीवर चढला। मग आपले पाय त्याच्या शिंगांवर ठेवले आणि मग उडी मारून विहिरीबाहेर पडला। आता कोल्हा विहिरीबाहेर पडल्यानंतर बोकडाला म्हणतो, कसा मूर्ख बोकडा, मी तुझा आभारी आहे, आता तू खुशाल पाणी पीत बस, असे बोलून कोल्हा निघून गेला। बोकड बिचारा विहिरीतच अडकून पडला। त्याचाच मूर्खपणा त्याला चांगलाच भोवला, हो की नाही मुलांना? म्हणून कोणत्याही गोष्टीचा काय करायचा अगोदर, एखादी गोष्ट करण्या अगोदर त्या गोष्टीचा विचार नक्की करत जा। मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, काही वस्तू पाण्यात तरंगतात आणि काही वस्तू पाण्यात उडतात, है की नाही? बघा ज्यावेळेस, आता तुम्ही करून पहा बरं, हे की नाही मुलांनो? ह्या बघा, मी काय दाखवलेलं चित्र दाखवलं आहे, त्या बाऊलमध्ये काय पाणी आहे आणि ह्या बाऊलमध्ये काय बॉल, पेन्सिल, अंडे, रबर बँड, ह्या वस्तू तरंगत आहेत आणि काही वस्तू काय होतात तर पाण्यात बुडतात। त्याच्यामध्ये दगड आहे, चावी आहे, अंगठी आहे, स्क्रू आहे, है की नाही? या सगळ्या पेपर क्लिप आहे, या सगळ्या वस्तू पाण्यात बुडतात। हां का बाबा, तसं ज्या वेळेस बोकडाने उडी मारली त्या, आणि म्हणजे त्यावेळेस काय झालं, थोडं पाणी बाहेर आलं आणि बोकड नंतर तिथे पाण्यात स्थिरावला आहे। तसंच त्यामुळे काय की पाण्यामध्ये काही वस्तू तरंगतात, काही वस्तू बुडतात। अशाच प्रकारे आपण या, तुम्ही घरी पाहायचं आहे, तुमच्याकडे घरी असणाऱ्या वस्तू
घेऊन तुम्ही कोणत्या वस्तू पाण्यात तरंगतात, कोणत्या वस्तू पाण्यात बुडतात हे पाहायचं आहे. बरं मुलांनो, अजून एक लक्षात घ्यायचं आहे की मूर्ख बोकड या गोष्टीचं तुम्हाला ही गोष्ट बदलता येईल का बरं कथानक थोडंसं, तर त्याचा देखील तुम्ही विचार करायचा आहे. चला तर मग पुन्हा नवीन गोष्टीसह भेटू. धन्यवाद.